आपल्या भारत देशामध्ये महिलांसाठी वेगवेगळे कायदे असले तरीही अजूनही भारतामध्ये महिलांना वेगवेगळ्या अन्याय अत्याचारांना तोंड द्यावे लागते। हिंगोली जिल्ह्यातील ढेगज या गावातील कानूपात्रा या महिलेला दोन मुलीच असल्या या कारणास्तव घरातील सासरच्या मंडळीने मारहाण करून तिला घराबाहेर काढले आहे। अडचणी मला वागवत नाहीत, चांगले नाही म्हणून म्हणतात, पुन्हा मुलगी झाली तेव्हापासून जास्त त्रास करतात, मुली झाल्या तेव्हापासून म्हणतात की तू मुलीचीच आई आहे, आम्हाला लागत नाही त्या मुली, तू तुझ्या वडिलाचे जाऊन राहाय काय करेस ते जाऊन जीव दे आम्हाला काय करा। केस कोणाचे? माझे। कोणी धरले? मालकान। सासू पण होती, देर पण होता, आणि मी ना मी जायना गेलो नव्हते घराच्या बाहेर तर हकालून गेले मला। आता तू कुठं आहेस? माहेरी। डिलिव्हरी कोण केली? वडिलांनी केली। दोन्ही बी हो शिवी तर देतच जाईत, तुझे बायबाप गरीब आहेत काय करणार आहे तू, हे करू किती मारलं तुला, तोडून जर फेकून दिलं तर त्याच्या वस्तू काय होते, ते कोणती चुलती आहे, तर हे कोणतं तुला वडील आहे पैसा लावणार मुलीबद्दल? हा मुली बी म्हणाले ना, पहिली मुलगी झाली त्याच्या दुसरी पण झाली, पहिल्या वेळेस तेवढा नाही कर्जत पण थोडा थोडा तेवढा नाही, आणि लहानी झाली त्याच्या बाद तर मग सासू बी म्हणायला लागली तू मुलीचीच आहे, आणि त्या पोहरी कोण उजवणं, त्यासारख्या काळ्या झालेल्या आहेत, आणि तू पण काळीच आहे, तुला आम्ही कसं सांभाळून घेतलं, पण त्या पोहरी कोण हे करण, आणि आता जे लहानी पोरगी झाली तेव्हापासून तर म्हणले ते मुली नको आम्हाला, आणि तू पण नाही लागत, तू जर त्या वडिलाच्या इथं त्या मुली पण घेऊन जा। माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की आपणही परभणी पोलीस अधीक्षक यांना कॉल करा, त्यांचा नंबर आहे 024-52-26-244, जेणेकरून ह्या महिलेला न्याय मिळेल। मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अर्नर्ससाठी।